आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मुख्यमंत्री शिंदेंची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. देवेंद्र फडणवीसांसह बावनकुळे, आशिष शेलार, दरेकरांची हजेरी. लोकसभेच्या जागांच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. बापाच्या बापाचा बाप आला तरी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकणार नाही. महायुतीच्या बैठकीमध्ये फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये भ्रष्टाचार. ठाकरेंच्या सरकारमधील गृहमंत्री वर्षभर जेलमध्ये होता. जे पी नड्डांचा ठाकरेंवर निशाणा. मुंबईत जे पी नड्डांच्या उपस्थितीमध्ये भाजपा निवडणूक समितीची बैठक संपन्न. सर्वसामान्य मतदारांसोबत कनेक्ट व्हा. सरकारची कामं साध्या भाषेमध्ये समजावून सांगा. नड्डांकडून आमदार खासदारांसह पदाधिकाऱ्यांना कानमंत्र. जे पी नड्डा यांचा दौरा संघटनात्मक. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना नड्डांकडून मोलाचं मार्गदर्शन. प्रवीण दरेकरांचं वक्तव्य. भाजप कार्यकर्ता संमेलनामध्ये खासदार पूनम महाजन गैरहजर. जे पी नड्डांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण. सर्व्हेनुसार राज्यातील 50% जागा मविया जिंकणार. शरद पवारांचा दावा. तर भाजपला विजयाची खात्री नाही म्हणून फोडाफोडीचं राजकारण. पवारांची भाजपवर टीका. तुरुंगाची भीती असल्यानं काही जणांनी वेगळा निर्णय घेतला. शरद पवारांचा अजित पवार गटावर निशाणा. तुरुंगापेक्षा भाजप बरा. भ्रष्टाचारांचा नारा. भाजपवर पवारांची टीका. 1980 पुनरावृत्ती होणार. सोडून गेलेले आमदार पराभूत होणार. शरद पवारांचा अजित पवार गटाला थेट इशारा. तर अजित पवारमध्ये नवा इतिहास रचणार. सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर. मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता. तर एप्रिलमध्ये लोकसभेसाठी मतदान होण्याची शक्यता. कमी वेळेत महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या आहेत. अजित पवारांचं पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना आवाहन. 2019 अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद देऊन मेहरबानी केली नाही. दादांना उपमुख्यमंत्रीपद दिलं नसतं तर मवियाचं सरकार 2.5 वर्ष टिकलं नसतं. सुनील तटकरेंचं वक्तव्य. युगेंद्र पवारांचं नाव आज पहिल्यांदा ऐकलं. युगेंद्र पवारांमुळे राष्ट्रवादीला फार फरक पडणार नाही. अमोल मिटकरींचा टोला. तर मिटकरींनी स्वतःचं राजकीय वय किती याचं मोजमाप ठेवावं. जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर. विरोधी पक्षनेते भाजपमध्ये येण्याची परंपरा कायम राहणार. वडेट्टीवार दानवे ही माहितीमध्ये येणार. आशिष देशमुखांचा दावा. तर खोट्या बातम्या पसरवणं ही भाजपची पद्धत. बाळासाहेब थोरातांचा पलटवार. पुण्याच्या पोटी जन्माला येण्यापेक्षा बोट पकडून चालवणाऱ्यासोबत राहणं महत्वाचं. अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा. दिल्लीत वाघ पाठवायचे की नंदी बैल, तुम्ही ठरवा. तिकिटासाठी या पक्षातून त्या पक्षामध्ये आम्ही जात नाही. अमोल कोल्हे यांचा अजित पवार गटावर हल्लाबोल. रोहित पवारांना अजित पवार होण्याची खूप घाई झाली आहे. त्यामुळेच खालच्या पातळीवर टीका सुरू. मंत्री हसन मुश्रीफांचा निशाणा. तर मी असं कधीच म्हणालो नाही की मला अजित पवारांचं स्थान घ्यायचंय. रोहित पवारांची प्रतिक्रिया. अजितदादांनी फोडाफोडीच्या राजकारणापेक्षा खात्याकडे लक्ष द्यावं. मनसेच्या वसंत बोरेंची अजित पवारांवर टीका. दिलीप वळसे पाटील पक्ष सोडणार नाहीत असा सर्वांना विश्वास होता. वळसे पाटील कारवाईला घाबरून भाजपसोबत गेले. रोहित पवारांचा दिलीप वळसे पाटलांवर निशाणा. अमोल कोल्हे पुन्हा एकदा लोकसभेला निवडून येतील. रोहित पवारांकडून विश्वास व्यक्त. तर घड्याळ तेच, आता फक्त वेळ बदलली आहे. काहींच्या घड्याळामध्ये 4:20 झाली आहेत. रोहित पवारांचा अजित पवार गटावर निशाणा. ज्यांनी अनेकांची घरं फोडली त्यांच्यासोबत असं होणारच. राष्ट्रवादीच्या फुटेवर खासदार सुजय विखे पाटलांची शरद पवारांवर टीका. तर शरद पवारांचा इतिहास संघर्षाचा. विखेंनी आपल्या कुटुंबाचा इतिहास पाहावा. रोहित पवारांचं प्रत्युत्तर. अजित पवार गटानं शपथ घेतल्यानंतर त्यांच्या गटाला अपात्र करण्यासाठी पहिली पिटिशन मी दाखल केली. जयंत पाटलांचा दादा गटावर निशाणा. काही लाभार्थी आज घरामध्ये बसलेत. जयंत पाटलांचं नाव न घेता दिलीप वळसे पाटलांना टोला. तर शरद पवारांमध्ये शून्याचा 100 करण्याची ताकद. जयंत पाटील यांचं वक्तव्य. जरांगींकडून 24 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रभर रास्ता रोकोची घोषणा. सगळे सोन्यांच्या कायद्यासाठी जरांगींचं शिंदे सरकारसमोर नवं आव्हान. जरांगींनी संयमाची भूमिका घ्यावी. सरकारची विनंती. जरांगे पाटलांकडून 3 मार्चला राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळेला रास्ता रोकोचं आवाहन. राजकीय नेत्यांनी आमच्या दारामध्ये यायचं नाही. आले तर गाड्या ताब्यात घेण्याचा जरांगींचा थेट इशारा. जरांगे मराठा समाजाचं वाटोळ करणारा माणूस. जरांगींनी तुकाराम महाराजांचा अपमान केला. जरांगींच्या अनेक गुप्त बैठका. अजय महाराज पारसकरांचा गंभीर आरोप. अजय पारसकर हे के कोर बोंदू महाराज. त्याने मला शिकवू नये. जरांगींचा हल्लाबोल. तर तुकाराम महाराजांवरील वक्तव्याबद्दल खेद व्यक्त. 10% आरक्षण देऊन मराठ्यांचं वाटोळ करण्याचा प्लॅन. बारसकरांच्या मागे कोण नेते हे मला माहिती. सरकारनं ट्रॅप रचणं बंद करावं. जरांगींचा सरकारसह बारसकरांना इशारा. अजय बारसकर यांची प्रहार जनशक्ती पक्षातून हकालपट्टी. बच्चू कडू यांचे आदेश. मनोज जरांगींवर आरोप करणं बारसकरांना पडलं महागात. मराठा म्हणूनही आरक्षण मिळू शकत नाही आणि मराठा समाज कुणबी पण ठरू शकत नाही. गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य.
देवगिरी बंगल्यावर अशोक चव्हाणांनी अजित पवारांची भेट घेतली. काही आजी माजी आमदार देखील भेटायला आल्याची दादांची माहिती. काँग्रेसचं सरकार आल्यास सर्व आरक्षणामध्ये वाढ करू, काँग्रेस नेते नाना पटोले यांची घोषणा. मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास मरता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्वाळा. अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार आजपासून बारामती दौऱ्यावर, बारामतीमधील कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधणार. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याचं आयोजन. संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पुण्यामध्ये पक्षप्रवेश संपन्न. गुंड सतीश वानखेडेवर गुन्हा दाखल न करण्यासाठी अजित पवार गटाच्या आमदारांचा पोलिसांवर दबाव, अमोल मिटकरी आणि पोलीस अधीक्षकांची संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल. शिंदेगडाचे खासदार हेमंत पाटलांकडून अब्दुल सत्तारांना शिवीगाळ, मराठा आंदोलकाशी संभाषण करताना सत्तारांना शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल. नंदुरबारमध्ये भाजपा आणि शिंदेगडातील वाद पुन्हा चव्हाट्यावर, खासदार हिना गावितांना उमेदवारी देण्यास शिंदेगडाचा विरोध, हिना गावित पक्षपातीपणा करता, चंद्रकांत रघुवंशी यांचा आरोप. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निशांत सिद्दीकी यांची हकालपट्टी, बाबा सिद्दीकींच्या पक्षांतरानंतर काँग्रेसचा दणका, पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची सिद्दीकींची माहिती. नितेश राणेंच्या अडचणी वाढल्या, संजय राऊतांच्या अब्रुनुकसानीच्या खटल्यामध्ये राणेंना दिलासा द्यायला हायकोर्टाचा नकार, 26 फेब्रुवारीला माझगाव कोर्टामध्ये हजर राहण्याचे निर्देश. जेपी नड्डांनी घेतली रणजित सावरकरांची भेट, कुटुंबियांची कधीही भारतरत्नासंदर्भात मागणी नव्हती, रणजित सावरकरांचं वक्तव्य. महानंदाचे चेअरमन राजेश पराजणेंसह संचालक मंडळाचा राजीनामा, महानंदा एनडीडीबीकडे जाण्याचा मार्ग मोकळा. श्रीकांत शिंदेंसह मंत्री उदय सामंत आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर, 40 कोटींच्या निधीमधून होणाऱ्या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ होणार. टीव्ही9च्या नावानं लोकांची फसवणूक करणारा अटकेत, रमजान सुभान पंढरी शेठ फडके यांचं दीर्घ आजारानं निधन, बैलगाड्या शर्तींचा बेताज बादशाह अशी पंढरी शेठ फडके यांची ओळख, फडकेंच्या निधनानं लाखो चाहत्यांना धक्का. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, ऊसाच्या एफआरपीमध्ये केंद्र सरकारकडून 25 रुपयांची वाढ, 315 रुपये प्रति क्विंटलच्या ऐवजी 340 रुपये प्रति क्विंटल एफआरपी मिळणार. नांदेड विद्यापीठाच्या कुलगुरुपती पुण्यातील डॉक्टर मनोहर चास्करांची नियुक्ती, डॉक्टर चास्कर यांना शिक्षण क्षेत्रामध्ये सुमारे 35 वर्षांच्या कामाचा दांडगा अनुभव. सोलापूर माडा लोकसभा मतदारसंघामध्ये महादेव जानकरांचे दौरे वाढले, टेंभुर्डीमधील महादेव मंदिरामध्ये साकडं घालत नेतृत्व देण्याची जानकरांची प्रार्थना. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुभाष चौधरी निलंबित, एमकेसीएल कंत्राटासह इतर तक्रारींप्रकरणी डॉ सुभाष चौधरी यांच्यावर राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून कारवाई. 31 मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाच्या खुलाशानंतर भावामध्ये घसरण, नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये 400 रुपयांची घसरण. नाशिकच्या लासलगावात कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात शेतकरी संघटना एकवटल्या, तातडीनं कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. पुन्हा निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव गडगडले, सरासरी भावमध्ये क्विंटल मागे 450 रुपयांची झाली घसरण, संतप्त शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी करत निर्यात खुली करण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्यातून स्थलांतर झालेले मजूर पुन्हा जिल्ह्यामध्ये परतायला सुरुवात, मजूर जिल्ह्यामध्ये परत येत असल्यामुळे शेतीच्या कामांना वेग येणार. नंदुरबारमध्ये जलदिवस मिशन योजनेसाठी 890 कोटी रुपये निधी मंजूर, ठेकेदाराच्या भोंगळ कारभारामुळे जिल्ह्यातील अनेक कामं अर्धवट अवस्थेत. सोलापूरच्या म्हाडा शहरामध्ये डीजे डॉल्बीला बंदी, नगराध्यक्षा मिनल साठे यांच्या पुढाकारातून म्हाडा नगरपंचायतीचा ठराव. उकाई धरणातून नंदुरबार जिल्ह्याला पाणी मिळणार, डॅमचं बॅकवॉटर उचलण्यासाठी 16 लिफ्टची निर्मिती होणार. नंदुरबारमध्ये ज्वारीला 2800 रुपये क्विंटलपर्यंत दर, शेतकरी वर्गामध्ये समाधानाचं वातावरण. धुळे महापालिकेच्या वतीनं तब्बल 2,55,00,000 रुपयांची वसुली, 4 नळ कनेक्शन खंडित, शहरातील थकबाकीदारांवर मालमत्ता कर वसुली पथकाची धडक कारवाई. धुळे जिल्ह्यामध्ये पाण्याअभावी फुलकोबीवर रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्याचं 2 ते 2.5 लाखांचं नुकसान. धुळ्यामध्ये महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन, स्थानिक कला आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान 5 दिवसीय महासंस्कृती महोत्सव भरणार. ठाण्याच्या किनवळमधील शहा चंदुलाल शाळेमध्ये 12वीच्या विद्यार्थ्यांचं अनोख स्वागत, शिक्षकांकडून गुलाबाचा फूल आणि पेन देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा. पुण्याच्या भोरमध्ये रस्ता सुरक्षिततेबाबत जनजागृती, डिजिटल चित्ररथावर चित्रफीत दाखवत वाहतूक नियमांबाबत प्रबोधन.
पुण्याच्या खडकवासल्यामधील शिवणीमध्ये शेकडो महिलांचा शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश. आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार.